नंदुरबार वन विभागाच्या कारवाईत शहरातील परदेशीपुरा भागातून उद मांजर पकडण्यात आले. नंदुरबार शहरातील परदेशीपुरा परिसरात राहणाऱ्या निखिल रघुवंशी यांच्या मेडिकलमध्ये उद मांजर असल्याची माहिती नंदुरबार वन विभागाच्या अधिकाऱ्यांना प्राप्त झाली. त्या अनुषंगाने 10 नोव्हेंबर 2022 रोजी रात्री 10 वाजेच्या सुमारास नंदुरबार शहरातील परदेशीपुरा भागात सदर उद मांजर हे निखिल रघुवंशी यांच्या मेडिकलमध्ये आढळून आले. त्यास सीतापीने कोणतीही दुखापत न करता यशस्वीरित्या नंदुरबार वन विभाग यांच्या पथकाने तसेच वन्यजीव प्रेमी प्रतीक कदम, अक्षय जोशी, तेजस मालचे व राहुल वसावे यांच्यासह नंदुरबार वन विभागाच्या वनक्षेत्रपाल श्रीमती वर्षा चव्हाण, वनपाल युवराज भाबड, वनरक्षक भूपेश तांबोळी, बिलाल शाह व त्यांच्या कर्मचाऱ्यांनी त्या उद मांजरास सीतापीने पकडत जेरबंद केले. सदरची कारवाई नंदुरबार उपवनरक्षक कृष्णा भवर, नंदुरबार सहाय्यक वनरक्षक धनराज पवार यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. हा प्राणी पूर्ण भारतासह इतरही आशियाई देशांमध्ये आढळतो. त्यास इंग्रजीत एशियन पाम, सिवेट तर स्थानिक भाषेत उदबिल्ला म्हणण्यात येते. लांबलचक शरीर असणाऱ्या उद मांजराचे डोके ते शरीराची लांबी साधारणतः 53 सेंटीमीटरपर्यंत असते व त्याच्या शेपटीची लांबीही 48 सेंटीमीटरपर्यंत असते. मांजराच्या अंगावर काळसर व राखाडी केस असतात व त्या मांजराचे वजन साधारणपणे 3 ते 5 किलोपर्यंत असते. उद मांजर हा निशाचर प्राणी असून तो मानवी वस्तीजवळ व जंगलामध्येही आढळून येतो. सहसा दिवसभर झाडांवरील ढोलीमध्ये आराम करून रात्रीच्या वेळी हा प्राणी खाद्याच्या शोधात फिरतो. उद मांजर हा सर्वहारी प्राणी असून त्याचा आहार शाकाहार व मांसाहार या दोन्ही प्रकारचा आहे, अशी माहिती वन विभागातर्फे देण्यात आली.